गिरगावकरांच्या अस्तित्वाची लढाई. मेट्रो 3 विरोधात गिरगावकर एकवटले. विकास मराठी माणसाच्या जीवावर नको. गिरगावकरांचा हा लढा आता जोम धरताना दिसतोय. मेट्रो 3 प्रकल्पाला विरोध करण्याकरता बुधवारी गिरगावकरांनी बंदची हाक दिली. मेट्रो 3चा प्रकल्प हा कुलाबा सिब्ज वांद्रे असा आहे. पूर्णपणे भुयारी असलेल्या या रेल्वे प्रकल्पात एकूण 27 रेल्वे स्टेशन प्रस्तावित आहेत. यापैकी एका रेल्वे स्थानकाकरता गिरगावमधील मराठी भागामधल्या 4-5 इमारतींच्या जागेचा काही भाग मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला हवाय. त्या इमारतीमध्ये राहत असलेल्या 777 कुटुंबीय रहिवाशांच्या पुनर्वसनाचा हा वाद आहे. MMRC त्यांचं पुनर्वसन दुसरीकडे करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. मात्र त्यात असा कोणताही लेखी प्रस्ताव अद्याप आलेला नसल्याचं प्रकल्प बाधितांचं म्हणणं आहे. या सर्व रहिवाशांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. जोपर्यंत या संपूर्ण प्लॅनला मान्यता मिळत नाही, स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की या मार्गावरचे जे काही मराठी बांधव आहेत किंवा इथले मुंबईत राहणारे जे आमचे नागरिक आहेत, या नागरिकांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी आणि अधिकची जागा देऊन आणि 80% लोकांना दुप्पट जागा देऊन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. दुसरीकडे या निमित्तानं मराठी माणसाचा मुद्दा पुढे करून शिवसेना मनसे या वादात पडलेत. गिरगावकरांच्या पुनर्वसनाच्या बैठकीतही या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यात वाद झालाय. सत्ताधारी असलेल्या शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दिलाय, तर सत्ताधारी असलेल्यांना बंदत सहभागी होण्याची गरजच का पडते असा सवाल मनसेनं उपस्थित केलाय. त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत, काही प्रश्न आहेत, म्हणून तुम्ही पाहिलं असेल की अजूनही मेट्रोग्रस्त गिरगावकर शिवालयात बसलेले आहेत. त्यांच्यासोबत चंद्रशेखर प्रभू आहेत, आमचे सगळे पदाधिकारी आहेत. मला असं वाटतं की त्यांचं समाधान हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन केलं पाहिजे आणि ते होऊ शकतं. काही मार्ग आहेत, ते सुद्धा काही सुचवत आहेत, त्यातला चांगला मार्ग जो सगळ्यांनाच पटेल असा स्वीकारावा. उद्या बंदमध्ये शिवसेना सहभागी आहे ह्याचं कारण आम्ही त्या जनतेच्या सोबत आहोत. मुळामध्ये एक प्रश्न, एक विषय लक्षात घ्या की त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या खरोखर गंभीर आहेत आणि त्या सोडवायला पाहिजे सरकारने. आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीने मुख्यमंत्री प्रयत्न करतात त्यातनं मार्ग नक्की निघेल. बरोबर आहे, याचं कारण का की त्यांना पण एक कळेल आणि ज्या मानसिकतेतून मुख्यमंत्री प्रयत्न करतात त्यातून मला खात्री आहे की मार्ग निघेल. महानगरपालिकेत सत्तेत, राज्यामध्ये सत्तेत, केंद्रामध्ये सत्तेत आणि तरीही बंद मोर्चे ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मला कशाला सत्तेत? तुम्ही ज्यांच्या बरोबर सत्तेमध्ये आहात त्यांच्यावर तुम्ही प्रेशर टाका, त्यांच्यावर तुम्ही दबाव टाका की या गोष्टी झाल्या नाही पाहिजे म्हणून. त्याच्यासाठी तुम्ही बंद आणि मोर्चे कसले काढताय? जर गिरगाववासियांचा बंद असेल तर मनसेचा त्याला पाठिंबा असेल, अर्थातच असेल. तर काँग्रेसनंही या संपाला आपला पाठिंबा व्यक्त करत कुणाची घर तोडून विकास नको असं म्हटलंय. गिरगावच्या लोकांच्या समर्थन मध्ये आहो आणि त्यांच्या आम्ही पाठिंबा देतो की त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या घराचा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये कुठल्या प्रकारचा राजकारण तुम्ही आणू नका. और इसलिए जो मेट्रो 3 का प्रोजेक्ट आ रहा है वो मेट्रो 3 प्रोजेक्ट हम समर्थन करते हैं, लेकिन गिरगांव के लोग या किसी भी तरह के लोग उनका घर, दुकान, बिजनेस, धंधा पानी उजाड़ के नहीं. तो कल का जो बंद है किसी भी पॉलिटिकल पार्टी ने किया होगा मुझे नहीं मालूम है, हम लोग गिरगांव की जनता के साथ कल खड़े रहेंगे. मात्र या राजकीय साठमारीत गिरगावकरांचा प्रश्न खरंच सुटणार आहे का हा प्रश्न आहेच. मेट्रो 3 प्रकल्पाच्या नियोजनाप्रमाणेच पुनर्वसनाचं कोणतंही लेखी नियोजन राज्य सरकारकडे नाही. शिवाय या रहिवाशांना किती स्क्वेअर फुटांची घरं मिळणार हेही निश्चित नाही. अद्याप MMRC आणि सरकारनं गिरगावच्या रहिवाशांपुढे पुनर्वसनाचा एकही प्लॅन ठेवलेला नाही. शिवाय रहिवाशांना केवळ गिरगावातच पुनर्वसन हवं. त्यासाठी सरकार तयार झालं असलं तरी गिरगावात नेमकं कुठे पुनर्वसन करणार याची माहिती लेखी स्वरूपात गिरगावकरांना हवी आहे. केवळ बंदमध्ये सहभागी न होता हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार आणि सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. Zee 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.